शेतकरी कामगार पक्षाचे महिला नेतृत्व आणि अलिबाग नगर परिषदेच्या विद्यमान सदस्य आणि माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट नमिता नाईक यांच्या मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर शनिवारी अपुरी पडली. पुणे येथील रुबी हॉल रुग्णालयात ऍडव्होकेट नमिता नाईक यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूसमयी त्यांचं वय 42 वर्षाचं होतं. अलिबाग येथून पुणे येथे जात असताना 2 जुलै रोजी ऍडव्होकेट नमिता नाईक यांच्या मर्सडीज कारला बोरघाटात मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर अपघात घडला होता. हा अपघात नमिता नाईक यांना ब्रेन हॅमरेज झाल्यानं घडला होता. या अपघातात ऍडव्होकेट नमिता नाईक या जबर जखमी झाल्यानं त्यांना प्रथम उपचारासाठी पुणे निगडी येथे हलवण्यात आलं होतं. तेथून त्यांना अधिक उपचारासाठी पुणे येथील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ऍडव्होकेट नमिता नाईक या शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेतृत्व म्हणून परिचित होत्या. 2006 मध्ये ऍडव्होकेट नमिता नाईक यांनी अलिबाग नगर परिषदेच्या निवडणुकीत विजयी होऊन सक्रिय राजकारणात पाऊल ठेवलं होतं. सुरुवातीला त्यांनी नगर परिषदेचा कार्यभार आणि बाल कल्याण सभापती म्हणून काम पाहिले. नंतर 2.5 वर्ष त्यांनी अलिबागच्या नगर अध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळला होता. आज मितीस त्या नगर परिषदेच्या विद्यमान सदस्य देखील होत्या. वकिलीचा अभ्यास, मन मिळाऊ वृत्ती, लढाऊ व्यक्तिमत्व, अभ्यासू वक्त्या म्हणून या अलिबाग तालुक्यात सुपरिचित होत्या.